पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे। पंतप्रधान मोदी आणि मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजाचा राहुल गांधी यांनी अवमान केला। धुळ्यात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन। महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्त्रियांसाठी कुस्ती स्पर्धा, विम्याचे संरक्षण अशा तरतुदी। दर वाढ टाळण्याचा प्रयत्न। मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाला सुरुवात। उपवास राखणाऱ्यांकडून फळांची खरेदी। फळांच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल। धुळे जिल्हा परिषदेचे स्वतःच्या उत्पन्नाचे 20,05,00,000 आणि 14,11,000 रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर। सदस्यांकडून भ्रष्टाचाराचे आरोप। आणि रस्ता लूट प्रकरणी धुळ्यातील रमजान पठाण याला अटक। रस्ता लुटीत अन्य तिघांचा सहभाग, तर मनोज पारेरावने 4-चाकी दिली होती, पठाण याने दिली माहिती। आता बातम्या विस्ताराने। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाविषयी अपशब्द वापरले। पंतप्रधानांचा आणि मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजाचा अवमान आम्ही सहन करणार नाही, राहुल गांधी यांनी माफी मागावी, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। शहरातील गांधी पुतळ्याजवळ प्रतिकात्मक पुतळ्यावर अंतिम संस्कार करण्यात आले। जाहीर सभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाविषयी अपमानजनक शब्दांचा प्रयोग केला। राहुल गांधी यांची ही कृती संताप व्यक्त करणारी आहे। पंतप्रधानांचा आणि मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजाचा आम्ही अवमान सहन करणार नाही, राहुल गांधी यांनी माफी मागावी, असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धुळ्यात गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली। महापालिका जवळून निघालेली अंत्ययात्रा टॉवर उद्यान आग्रा रोडने जाऊन गांधी पुतळ्याजवळ थांबली। या ठिकाणी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही तर भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढेल, असा इशारा आंदोलकांनी दिला। या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे अनुप अग्रवाल, राजवर्धन कदमबांडे, मायादेवी परदेशी, कल्याणी अंपळकर, हिरामन गवळी, हर्षकुमार रेलन, सारिका अग्रवाल, सभापती किरण कुलेवार, यशवंत येवलेकर, विजय पाच्छापूरकर, शीतल नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। केंद्रातील भाजप सरकारने हुकुमशाही पद्धतीचा अवलंब करीत काँग्रेस नेते यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले। केंद्र सरकारची ही कृती सर्वसामान्यांसाठी घातक आहे, भाजपच्या सरकारचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत धुळ्यात काँग्रेस भवनासमोर निदर्शने करण्यात आली। काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात ही निदर्शने झाली। या ठिकाणी काही काळ रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले। लोकसभा सचिवांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले, याचे सर्वत्र पडसाद उमटले। केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या दबावामुळेच सचिवांनी गांधी यांचे सदस्यत्व रद्द केले। सत्तेत असलेल्या भाजपची ही कार्यपद्धती हुकुमशाही पद्धतीची आहे। केंद्र सरकारची कार्यपद्धती सर्वसामान्यांसाठी घातक आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीचा आम्ही निषेध नोंदवितो, असे म्हणत काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली।
प्रदेश कार्याध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस भवनासमोर निदर्शने करण्यात आली. याच ठिकाणी काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अनिल भांबरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सुकन्या योजना 10वी 12वी परीक्षेत 90% जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, क्रीडा स्पर्धा तसेच महिलांची कुस्ती स्पर्धा, महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी विमा, महाआरोग्य शिबिर, जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आणि जलकुंभाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावणे यासह विविध कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतुदी सुचविण्यात आल्या. महापालिकेच्या स्थायी समितीची अंदाजपत्रकावर चर्चा करण्यावर विशेष सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती किरण कुलेवार होते. धुळे महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा झाली. सभेला आयुक्त देविदास टेकाळे, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी सभापती कुलेवार यांनी 2023-24 मूळ अंदाजपत्रकावर मनोगत व्यक्त केले. त्यात शहरवासियांसाठी काही नवीन तरतुदी सुचविल्या. शहरातील एकूण आर्थिक स्थिती आणि जीवनमानाचा विचार करून यावर्षीही आपण धुळेकरांवर कोणतीही करवाढ लादलेली नाही, असेही सभापती कुलेवार यांनी स्पष्ट केले. धुळे शहरातील नागरिकांना पथदिवे, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, गटारी या मूलभूत सेवा सुविधा सक्षमतेने पुरविणे हे महापालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. यासाठीच अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्याची कामे, देवपूर आणि हद्दवार भागातील विकास कामे यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही सौ कुलेवार यांनी स्पष्ट केले. आज दिनांक 24 मार्च स्थायीची सभा, अर्थसंकल्प सुधारित जो आम्ही तहकूब केलेली जी सभा होती ती आज घेतलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 96 सन 23-24 मूळ अंदाजपत्रक आज मी सादर केलेले आहे. त्यामध्ये आम्ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने खालील आम्ही तरतूद केलेली आहे. त्यामध्ये बघा, नगरसेवक निधीसाठी तरतूद 8 कोटीची आहे. मनपाचे सर्व जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ यासाठी CCTV कॅमेरे बसवणे, यासाठी 1 कोटी रुपये, मुलींच्या जन्मासाठी सुकन्या योजना राबवणे 15 लक्ष रुपये, 10वी 12वीमध्ये 90%पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भत्ता देणे 10 लक्ष रुपयाची तरतूद केलेली आहे. मनप्पा क्षेत्रात असणाऱ्या नागरिकांचा विमा काढणे 50 लक्ष रुपये, सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे 25 लक्ष रुपये, क्रीडा स्पर्धा व महिला कुस्ती स्पर्धा भरवणे 25 लक्ष रुपये, धुळे शहरातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर राबवणे 15 लक्ष रुपये, त्याचप्रमाणे 10.40 कोटी तरतूद सुचवण्यात येणार आहे. आणि आजच्या सन्माननीय सदस्यांनी आज आम्हाला नवीन ज्या तरतुदी सुचवल्या आहेत त्याचाही देखील आम्ही आज विचार करणार आहोत आणि महापौरांना आम्ही अर्थसंकल्प. सभेत नगरसेवक हर्षकुमार रेलंड म्हणाले, कोरोना महामारीनंतर सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील खर्चही पालकांना परवडत नाही, त्यामुळे मुले सरकारी शाळांकडे वळत आहेत. शहरात महापालिकेच्या तब्बल 55 शाळा आहेत. या शाळांची अवस्था वाईट आहे. भविष्याच्या दृष्टीने शाळांसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी सदस्य रेलंड यांनी केली. आज सर पालक तो झाला आहे, बर तिथं जे हे डायरेक्ट आहेत जे भाडेकर वगैरे त्यांच्याशी करार ऐसे ओनर त्यांनी केलेले आहे, ऐसे ओनर त्यांनी करार केलेले त्यांच्याशी, आपल्याला काही माहितच नाही सर. कामाचा बोला फार वाढलाय, हरकत नाही. आपल्याकडे सर बाग बगीचाला आपण जे कर्मचारी आहेत त्यांना 1 कोटी 60 लाख रुपये पगाराची तरतूद केलेली आहे पेज नंबर 14. तर आपल्याकडे बाग बगीचे किती आहेत आता, कारण आम्ही आपले धन्यवाद पण करतो साहेब की आपण आम्हाला एक अभ्यास दौऱ्याला पाठवलं होतं, तर त्याच्याबद्दल आम्ही फार सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. तिथं आम्ही फार फिरलो पण आहोत, ती वेगळी रिपोर्ट आम्ही आपल्याला देणार आहोत. म्हणजे पर डे जर गुगलमध्ये आम्ही ते बघितलं सॅमसंग हेल्थमध्ये, तर आम्ही 12-12 किलोमीटर पर डे फिरलो आणि ते आम्ही सर्व करून आलो, ते आपल्याला वेगळं देणार. पण साहेब हे जे बाग बगीच्यावर मला असं वाटतं की कर्मचारी आता आमच्याकडे वृक्ष समितीमध्ये आपण 6 बागमाने दाखवलेले आहेत,
पण आमच्याकडे एकच आहे तो दिनेश वाडिया, तोही कधीही येत नाही कुठल्याही मीटिंगला, त्याला कोणी बघितलेलं नाही काय नाही, फक्त पगार घेऊन जातो, काय करतो काय नाही कोणाला माहिती नाही, कोणाला तर काय नियंत्रण आहे ते कळत नाही, कारण आपण त्या समितीमध्ये अध्यक्षच आहे. जरा लक्ष द्यायला आणि काही उत्पन्नाच्या बाजू पण जस आपल्याला आता कायदेशीर बाबी आपण बघून घ्या. माझं एक नगरसेवक म्हणून माझं बोलायचं कर्तव्य आहे की आमची जी कॉलनी आहे गुरुनानक सोसायटी सात रोड परिसर आता, त्या कॉलनीच्या आतमधल्या रस्त्यांवर, कॉलनीच्या रस्त्यांवर रात्री 30-30 टनचे ट्रक जातात. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे तालुक्यातील तिखी शिवारातील संरक्षित जंगलाला अग्नी उपद्रव झाला. पायथ्यापासून डोंगराच्या शेंड्यापर्यंत शनिवारी सायंकाळी आग पसरली. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यास वन विभागाला यश मिळाले. या आगीमुळे या क्षेत्रातील मोर, हरण, ससे, बिबटे हे प्राणी बिथरले आहेत. आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वन विभागाकडून लळिंग किल्ला आणि त्यालगतच्या क्षेत्रात जंगल संरक्षित करण्यात आले आहे. गवत बऱ्यापैकी वाढल्यामुळे या जंगलात रानगवे, ससे, हरण, मोर आणि बिबटे हे प्राणी वाढीस लागले आहेत. लळिंगकुर्णाच्या तिखी शिवारातील जंगलाला शुक्रवारी सायंकाळी अग्निउपद्रव झाला. पायथ्यापासून डोंगराच्या मायथ्यापर्यंत आग पसरली. कोरडे झालेले गवत आणि मंद वारा यामुळे आग झटापट पसरली. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले. आगीमुळे संरक्षित झाडी आणि गवताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या संरक्षित क्षेत्रात असणारे वन्य प्राणी बिथरले आहेत. अग्निउपद्रव झाल्यास आग जास्त पसरू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी पर्यावरण प्रेमींची आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या रमजान पर्वाला सुरुवात झाली आहे. रमजानच्या पहिल्या दिवशी मुस्लिम बांधव एकत्र आले आणि त्यांनी नमाज अदा करीत उपवासाला आणि धार्मिक ग्रंथांच्या वाचनाला सुरुवात केली. रमजान काळात दररोज 5 वेळेस नमाज पठण करून उपवास राखीत काही रक्कम दान केली जाते. असे केल्याने पुण्याचा संचय होतो आणि आपले जीवन आनंदी राहते अशी मुस्लिम बांधवांची धारणा आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या 3 वर्षात रमजान महिना सार्वजनिक स्वरूपात साजरा झाला नाही. यंदा निर्बंध शिथिल झाल्यामुळे सण उत्सव सामुदायिक स्वरूपात साजरे होत आहेत. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास सुरुवात झाली असून उपचार केले जात आहेत. या काळात मुस्लिम बांधव मशिदीत जाऊन 5 वेळा नमाज अदा करतात, उपवास राखीत कुराण वाचतात, मशिदीतून बाहेर पडताना काही रक्कम दान करतात,
असे केल्याने पुण्याचा संचय होतो अशी धारणा मुस्लिम बांधवांची आहे. दरम्यान उपवास असल्यामुळे बाजारात निरनिराळ्या फळांची आवक झाली आहे. रमजान काळातील शरीरातील झीज भरून काढण्यासाठी मुस्लिम बांधव फलाहार करतात, त्यामुळे बाजारात सध्या निरनिराळ्या फळांची आवक झाली आहे. त्यात केरळमधून आलेल्या आंब्याची भर पडली आहे. बदाम, हापूस, लालबाग हे आंबे गुणवत्तेनुसार 120 ते 180 रुपये किलो आहेत. द्राक्ष 60 ते 80 रुपये किलो, अंजीर 120 रुपये किलो, रामफळ, पपई ही फळे 60 ते 80 रुपये किलो आहेत. येणाऱ्या काळात फळांची मागणी वाढेल, त्यामुळे फळांच्या विक्रीतून अपेक्षित उलाढाल होईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. फळांबरोबरच सध्या सुक्या मेव्याची खरेदी होत आहे, त्यात बदाम, काजू, अक्रोडसह सौदी अरबमधून येणाऱ्या खजुराची देखील खरेदी होत आहे. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-262-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-0-26-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TVच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 6 कोटीचे उत्पन्न जास्त असून कृषी क्षेत्रासाठी आता 1,49,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची बाजू लक्षात घेऊन पुढील आर्थिक वर्षातील 20,05,14,000 रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. विकास कामांवर होणारा खर्च लक्षात घेता आर्थिक वर्षाअखेर 14,11,000 रुपये शिल्लक राहतील असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थसमितीचे सभापती देवेंद्र पाटील यांनी दिले. अर्थसमितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची बाजू लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत लक्षात घेऊन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. अर्थसमितीचे सभापती देवेंद्र पाटील यांनी या बैठकीत 20.5 कोटी रुपये खर्चाचे आणि 14,11,000 रुपये शिल्लक असल्याचे अंदाजपत्रक सादर केले. कृषी, पशुसंवर्धन आणि शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी संपणाऱ्या वर्षापेक्षा 1.5 जास्त तरतूद करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागासाठी 2 कोटी रुपये, महिला बाल कल्याण विभागाच्या योजनांसाठी 69,25,000, पाणी पुरवठा योजनांच्या देखभालीसाठी 1.32 कोटी, शाळा वर्गाच्या दुरुस्तीसाठी 1.42 कोटी तरतूद करावी. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दिल्या जात असलेल्या शिक्षणाचा दर्जा उंचवावा त्यासाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे यावेळी देवेंद्र पाटील यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती कोसळली असेल तर आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल, असेही सभापती देवेंद्र पाटील यांनी सांगितले. 69 लक्ष, 20% पाणी पुरवठा व स्वच्छता 1.32 कोटी राखून ठेवण्यात आला आहे. तसेच ग्राम व पंचायत राज विभागाचे दिनांक 11/2/2020 च्या ध्येयानुसार शिक्षण विभाग 5% प्राथमिक आरोग्य केंद्र, देखभाल व दुरुस्ती व इतर अनुषंगाचे खर्चासाठी 1.42 कोटी राखून ठेवण्यात आले आहे. शासन निकषानुसार करण्याचे खर्च, समाज कल्याण व दिव्यांग कल्याण 2 कोटी, महिला व बाल कल्याण 69 लाख, पाणी पुरवठा व स्वच्छता देखभाल दुरुस्ती 1.32 कोटी, अत्यावश्यक करण्याचा खर्च, ठेव संगणक विमा 7 लाख, सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण 1.47 लाख, पंचायत राज कार्यक्रम 5.63 लाख, परिवहन 2.5 कोटी, विभागाने केलेली तरतूद, विभागासाठी केलेली तरतूद, शिक्षण 1.42 लाख, सार्वजनिक आरोग्य 1.31 लाख, लहान पाटबंधारे 63 लाख, कृषी व इतर कार्यक्रम 1.49 लाख, पशुसंवर्धन उद्योग स्वराज कुक्कुटपालन 1.40 लाख, वनीकरण 3 लाख, असा 19 महसुली खर्च 20.5 लाख, 2023-24 करीता खर्चासाठी रक्कम रुपये 20.5 लाख चा मूळ अंदाजपत्रक करण्यात आला आहे. एकूण प्राप्त रकमेतून रक्कम रुपये 2.5 लाख खर्चात अंदाज वजा जाता रक्कम रुपये 14,11,000 महसुली शिल्लक राहील. 2023-24 मूळ अंदाजपत्र ग्रामीण पाणी पुरवठा व देखभाल दुरुस्तीचे सन 22-23 सुधारित व 23-24 मूळ अंदाजपत्र ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती सन 22-23 या वर्षात सुधारित व 23-24 वर्षाचे मूळ अंदाजपत्र मंजूर करण्यात येत आहे. 22-23 चे सुधारित अंदाजपत्रक या क्रमाबाबत जिल्हा परिषदची वर्गणी, सरकारी अनुदाने, हातपंप, वीज पंप वसुली, पाणीपट्टी, आरंभीची शिल्लक अशी एकूण 4 कोटी इतके शिल्लक अपेक्षित असून खर्चासाठी हातपंप, वीज पंप दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते, हातपंप, वीज पंप दुरुस्ती साहित्य, नळ पाणी, पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती इत्यादीसाठी लागणारा खर्च बघण्यासाठी 3.56 लाख तरतूद केली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेने 10,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी केली. तसेच शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील शाळांचे बांधकाम 2 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अद्याप दुरुस्त झालेली नाही. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन देखील ठेकेदाराची बिले अदा करण्यात आलेली आहेत. हा सर्व प्रशासकीय कारभार पाहता जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहे, असा आरोप ज्ञानेश्वर भामरे यांनी सभेत केला. अंगणवाडी भरतीसाठी समिती गठीत करावी, त्याचे निकष निश्चित करावे अशी मागणी देखील ज्ञानेश्वर भामरे यांनी केली. मी या ठिकाणी लिहून ठेवलेलं की माझ्या मेथी गटामध्ये एका शेतकऱ्याचा 2 बैल वीज पडून मारले. मी त्यांचा सदस्य म्हणून त्या गावात गेलो. मला त्या गावातील लोकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये कर देतो, जिल्हा परिषदेमधून तुम्ही आम्हाला काही मदत मिळवून देऊ शकता. मी त्यांना सांगितलं की मी जिल्हा परिषद मध्ये होतो,
तशा प्रकारची तरतूद जिल्हा परिषदेला फार कोटका केली असतो आणि म्हणून आपल्याला देता येत नाही. परंतु माझं असं मत आहे की आपण सर्व शेतकऱ्यांची पुत्र आहोत. जर आता आपण पशुसंवर्धन दुग्धविकास कुक्कुटपालन याच्यासाठी 1,40,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी ठेवलेला आहे तर अशा प्रसंगी ज्या वेळेस आपत्ती येते अशा प्रसंगी जर आपण काय पूर्ण होत नाही म्हणजे वर्षामध्ये फार मोठ्या घटना अशा घडतात असं नाही दुर्दैवाने त्या घडूही नाही परंतु अशा प्रसंगी आपण काहीतरी तरतूद करावी. जिल्हा परिषदेने घरकुल घरांच्या बाबतीत काही फक्त 10,000 रुपयाची तरतूद आपण देतो गेल्या 20 वर्षापासून ती तशीच तरतूद चालू आहे घर म्हणली तर असंच प्राण्यांची कशाची हानी झाली तर आपण त्यासाठी पण मदत करावी आणि या सभागृहाने ते एकमताने मंजूर करावं किंवा असं काही पशु म्हणजे बैल असेल गाय असेल वीज पडली कशाने गेला असेल आपत्तीने तर आपण किमान 10,000 रुपयाची तरतूद करावी प्रत्येक एका बैला एका जनावरांसाठी अशी माझी या सभागृहाला विनंती आहे. आपण सगळ्यांनी एकमताने ती मंजूर करावी आणि येणाऱ्या आर्थिक वर्षापासून ती सुरू करावी अशी माझी आग्रहाची. रस्ता लूट प्रकरणी धुळे शहरातील रमजान मेहबूब पठाण याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. रस्ता लुटीच्या या प्रकरणात अन्य 3 जणांचा समावेश असून मनोज पारेराव याने 4-चाकी वाहन उपलब्ध करून दिले होते अशी माहिती पठाणने दिली आहे. पठाणच्या माहितीनुसार अन्य 4 जणांना लवकरच गजाआड केले जाईल असे स्पष्टीकरण जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंड यांनी दिले. धुळे तालुक्यातील हेकळवाडी येथील समाधान पाटील यांना 18 मार्चला धुळे तालुक्यातील नंदाळे येथे जात असताना लुटण्यात आले. लुटारूंनी शस्त्रांचा धाक दाखवित 40,000 रुपये रोख 10,000 रुपये किमतीची सोन्याची चेन लुटली. या प्रकरणी समाधान पाटील यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दाखल झालेल्या तक्रारीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास सुरू केला तेव्हा रमजान मेहबूब पठाण याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने रस्ता लुटीच्या घटनेत त्याच्यासोबत विजय गायकवाड वसीम हुसेन शेख सत्तार मासूम पिंजारी यांचा समावेश होता असे सांगितले. रस्ता लूट करण्यासाठी मनोज पारेराव याने 4-चाकी वाहन उपलब्ध करून दिले होते अशी माहिती देखील पठाण याने दिली. चौकशीत पठाणने 5,000 रुपये रोख 1,000 रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांच्या हवाली केला आहे. रस्ता लुटीतील अन्य संशयितांचा शोध घेण्यात येत आहे असे जिल्हा पोलीस प्रमुख बारकुंड यांनी सांगितले. तपास करणाऱ्या पथकात पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत पोलीस कर्मचारी संजय पाटील श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाणे योगेश चव्हाण पंकज खैरमोडे कमलेश सुरवंशी राहुल गिरी मयूर पाटील अमोल जाधव यांचा समावेश होता. दिनांक 18 मार्च 2023 रोजी धुळे तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये 392/34 प्रकार घडला होता. यामध्ये एका व्यक्तीची तो मेहतर पिकअप गाडी घेऊन जात असताना त्याला अडवून स्विफ्ट कारमधून 4 लोक आले त्यांच्याने अडवून त्यांच्याकडून एक जबरीने त्यांच्याकडे काही अवज नेला होता त्यामध्ये 40,000 रुपये किमतीची चेन परत 10,000 रुपये आणि मोबाईल असे त्यांनी वस्तू चोरून नेल्या होत्या जबरीने. त्या अनुषंगाने तपास चालू केला होता. त्या तपासामध्ये आपल्या LCBचे हेमंत पाटील साहेबांनी टीमने या गोष्टी छडा लावल्या आहेत. त्या 4 पैकी 3 आरोपी आपल्याला 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी 1 आरोपी आपल्या ताब्यात आहे. त्या ताब्यात असलेल्या आरोपीचं नाव रमजान मेहमद पठाण आपल्या धुळ्याचा आहे. 4 आरोपी धुळ्यातलेच आहेत परंतु ह्या 4 आरोपी हे रेकॉर्डचे गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रॉपर्टीचे गुन्हे मालमत्तेवरचे बॉडीचे वरचे गुन्हे परत ते प्रकार जे आहेत जे 392/395 असे प्रकार केले आहेत. त्यांच्यावर असलेले गुन्हे म्हणजे सरकारी नोकरावर देखील हमला करतात हे असे पद्धतीचे गुन्हे आहेत. अभिलेख आमच्याकडे सादर आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्याबद्दल मी हेमंत पाटील साहेबांच्या टीम त्याने कौतुक करतो. आमच्यासमोर एक चॅलेंज होतं कारण 17 तारखेला देखील 17 मार्चला आमच्याकडे 392 धुळे तालुक्या हद्दीचा गुन्हा दाखल झाला होता. तुला दुसरी शहा परत दुसरा जबरी चोरीचा प्रकार झाला होता. काल आपण तो 17 तारखेचा गुन्हा पण डिटेल केला आहे. आज 8 तारखेला गुन्हा डिटेल होत आहे. 3 आरोपी आम्ही ताब्यात घेऊन पुढे तपास CPPI शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स नीतीराज इंजिनियर्स कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल
एमआयडीसी अवधान तसेच चाळीसगाव रोड धुळे. पंतप्रधान मोदी आणि मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजाचा राहुल गांधी यांनी अवमान केला. धुळ्यात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्त्रियांसाठी कुस्ती स्पर्धा, विम्याचे संरक्षण अशा तरतुदी. दरवाढ टाळण्याचा प्रयत्न. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाला सुरुवात. उपवास राखणाऱ्यांकडून फळांची खरेदी. फळांच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल. धुळे जिल्हा परिषदेचे स्वतःच्या उत्पन्नाचे 20,05,00,000 आणि 14,11,000 रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर. सदस्यांकडून भ्रष्टाचाराचे आरोप. आणि रस्ता लूट प्रकरणी धुळ्यातील रमजान पठाण याला अटक. रस्ता लुटीत अन्य तिघांचा सहभाग. तर मनोज पारेरावने 4 चाकी दिली होती. पठाण याने दिली माहिती. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.